राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे। त्यातही महायुतीमध्ये हा संघर्ष अधिक टोकाला गेल्याचं बघायला मिळतंय। त्यातच नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांनी दावेदारी केल्यामुळे महायुतीचा उमेदवार नेमका कोण असेल याबाबत अद्यापही निर्णय झाला नाहीये। शिवसेनेने आपल्या पहिल्या यादीत नाशिकची उमेदवारी जाहीर न केल्यामुळे तसेच मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत आल्यामुळे हा संघर्ष अधिक टोकाला गेलाय। दरम्यान छगन भुजबळ यांच्या नावाची नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी चर्चा सुरू झाल्यानंतर आता मराठा समाजातून त्यांच्या विरोधामध्ये वक्तव्य समोर येत आहे। त्यातच नाशिक तालुक्यातील शिंदेगाव या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने थेट छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये बॅनरबाजी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। शिंदे गावात बॅनरबाजी करून छगन भुजबळ हे जर उमेदवार असतील तर त्यांना मतदान आणि त्यांचा प्रचार करणार नाही किंवा कोणीही करू नये असं आवाहन करण्यात आलंय। तसेच छगन भुजबळ यांना गावबंदी करण्यात येईल असा मजकूर देखील या बॅनरवर टाकण्यात आलाय। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा योद्धा तरंगे पाटील यांनी जे आंदोलन केलं होतं त्यावेळेस भुजबळ छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे। ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी त्यांनी विरोध केला आणि त्या विरोधातून सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं तरुणांनी हा बॅनर लावला आहे। सर्व तरुणांची हीच भूमिका आहे की भुजबळांना गावात फिरू सुद्धा देणार नाही, मतदान तर मिळणारच नाही परंतु प्रचार सुद्धा करू देणार नाही अशी सर्व तरुणांची भावना आहे। दरम्यान पोलीस प्रशासनाने याबाबत सतर्कता दाखवत तात्काळ हा बॅनर काढून घेतलाय। नुकतीच मराठा समाजाची बैठक पार पडली आहे। त्या बैठकीत देखील छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये एक सूर दिसून आला। त्यामुळे येणाऱ्या काळात छगन भुजबळ हे जर लोकसभेचे उमेदवार असतील तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा विरुद्ध भुजबळ किंवा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अजिंक्य बोडके, नाशिक।